पुण्यातील रेल्वे स्टेशनवर एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका अज्ञात नराधमाने 2 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचं अपहरण करून तिच्यावर अत्यंत क्रूरपणे लैंगिक अत्याचार केलाय. लैंगिक अत्याचार झालेल्या मुलीचा वैद्यकीय उपचारादरम्यानच मृत्यू झालाय. पीडित अल्पवयीन मुलगी आपल्या आई वडिलांसोबत रेल्वे स्टेशन रोडवर झोपडपट्टीत राहत होती. रात्र होताच तिच्या आई वडील रेल्वे स्टेशन रोडवरील फुटपाथवर तात्पुरती झोपडपट्टी टाकून राहत असत. पीडित मुलगी आपल्या आई वडिलांसोबत गाढ झोपेत असताना एका अज्ञात नराधमाने तिचं अपहरण करून रेल्वे स्टेशन परिसरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. एकूणच या घटनेमुळे पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील फुटपाथवर राहणाऱ्या महिला आणि लहान मुलींमध्ये मोठं दहशतीचं वातावरण निर्माण झालंय. पर महिने किधरी तर कोई नेता मैं वोट डर गई थी मेरा आदमी भी नेता मेरे भी साथ में हो जाएगा. बड़े लोग के घर वा घर है उनको डर नहीं. हम रोड पे रहते उतने भी ऐसे सोच हो जाएंगे तो हमारे बच्चा किधर रखेंगे.